OPD. Partai Jantar Parti dua macam modal kau sejauh ini. Paksaan yang telah dilihat karya kerja manusia, rasanya tak dirasa kita sewa penerangan karya. Menjadi 17 September lah, apa DCC lupa bentuk perdan, mana yang terbaik mudian cawat dius, ani DCC rasa kita, Mahatma Gandhi. Janji 2 Oktober roji jenti ya 15 Desember sewa 15 la manu Bharatiya Janata Party cha madhyamatun akhand deshamadhe anek karyakram ayojanache pakshacha marfat tharavle tyanusar aaj apan yuva morcha cha madhyamatun Mohol shaharat pasun aaj apan bhavya raktdan shibir cha karyakram ayojit kelay या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय सायकर साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुंदर चव्हाण विधानसभा अध्यक्ष दिलीप काका गायकवाड मानिते ॲडव्होकेट डोंगरे साहेब उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवर माजी महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंजलि काटकर शंभू रक्तदान पिढीचे पदाधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होतो आणि या भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीनुसार प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी आपल्याला शिकवण दिली आता प्रस्तावनेमध्ये मयंजीने सांगताना सांगितलं की मोदी साहेबांचं वाढदिवसानिमित्त नेहमी उपदेश असतो कार्यकर्त्यांना की हार फुलं जाहिराती हा खर्च टाळून विधायक कामामध्ये आपण कार्य केले पाहिजे त्यानुसार आपण आज हे रक्तदान शिबिर भरवत आहे येणाऱ्या 15 वाड्यामध्ये आपण गावगाव स्वच्छता अभियान त्यासोबत फवारणीचे अभियान आधार कार्डचे शिबिर आणि आताच नवीन निघालेलं की इलेक्शन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं आहे त्याची शिबिरं असे अनेक कार्यक्रम येणाऱ्या 15 वाड्यात आपण नियोजित केले आहेत त्यानुसार आमचे पदाधिकारी कार्यक्रम करणार आहे या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो मला बोलण्या संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मूळ तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरवाई तालुका मूळ तालुका भारतीय जनता पार्टी यांचं संयुक्त विद्यमान आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा कार्याचा 15 वाडाचा अभियान हा शुभारंभ आज एक राष्ट्रीय किंवा सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज त्या अभियानाची सुरुवात झाली या शिबिरासाठी तालुक्यातून आलेले सर्व भाजप पदाधिकारी सर्व मोदीप्रेमी याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष PI सायकर साहेब दुसरे आपले नेते ॲडव्होकेट डोंगरे साहेब याचबरोबर लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर शहर अध्यक्ष सुशीलभाई क्षीरसागर व सर्व पक्षाचे आघाड्याचे अध्यक्ष मोर्चाचे अध्यक्ष मी या प्रसंगी एवढं सांगू शकतो 2 दिवसांपूर्वी आम्ही मोहोळ गेस्ट हाऊसवर या कार्यक्रमानिमित्त नियोजन बैठक लावली या नियोजन बैठकीमध्ये या सेवा पंधरवड्याच्या दरम्यान रक्तदानापासून ते स्वच्छता अभियान असेल चालू आता सध्या जनावरांसाठी जो महामारी आलेली आहे लंपीचा आधार असेल किंवा स्वच्छता अभियान सर्व रोगविधान शिबिर असे विविध 15 दिवस ग्रामीण भागात सर्व कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत त्यात्मक औषध फवारणी असेल सर्व रोगविधान शिबिर असेल या सर्व सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रम या तालुक्यात साजरे केले जाणार आहे
या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने एवढाच उद्देश आहे की जे काही ग्रामीण भागातील असतील शहरी भागात असतील जे काही प्रत्येक जनतेपर्यंत भाजपचे कार्यकर्त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा भावनेच्या हेतूने प्रत्येकापर्यंत पोहोचणे हा मूळ हा अभियानाचा उद्देश असून हा उद्देश साध्य करण्यासाठी सर्व मोहोळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जोमाने काम करतील एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो व या कार्यक्रमाचे सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल शहर व तालुका युवा मोर्चा व तालुका पदाधिकारी यांच्या वतीने मी आभार मानतो माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा मुंबई यांच्याशी एक विद्यमानाने भव्यरत्न शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिराचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे प्रत्यक्षी आहे आदरणीय संतसाहेब आपल्या तालुक्याचे भाजपचे नेते आदरणीय संजयना शिवसागर तालुकाध्यक्ष सुनील कला चव्हाण हे सर्वजण आज आपण इथं उपस्थित राहिलो त्या शिबिराचं उद्घाटन त्यानिमित्त मला कार्यक्रमाला येण्यासाठी संधी तुम्ही दिली आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली या आपल्या सर्वांचा आभार त्यांनी ही वाढदिवसाच्या अगोदर पक्षाच्या वतीने पत्र काढलं की माझा वाढदिवस इकडे बॅनर जाहिराती लावून साजरा न करता सेवा सप्ताह म्हणून साजरा करा सेवा कार्य म्हणून साजरा करा भारतीय जनता पार्टीची गेली अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आम्ही सुद्धा तालुक्यातले छोटे मोठे कार्यकर्ते वाढदिवस साजरा करत असताना साहेब मी गेले 20 वर्ष झाले माझा वाढदिवस सर्वदाराचा साजरा करतो कोणशी राहता कुठलाही एक भाग घ्यायचा आणि दिवसातले 4-5 तास कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी समाधान करायचं EMSP असेल आपलं तहसील कार्यालयाचा एरिया असेल किंवा नागनाथ मंदिराचा परिसर असेल किंवा कॅनलचा परिसर असेल गेली 2 दशकं आम्ही याच पद्धतीने वाढदिवस साजरा करतो खऱ्या अर्थानं माझी सगळ्यांनाही विनंती आहे की आपला वाढदिवस आपण साजरा करत असताना त्या वाढदिवसासाठी समाजासाठी आपण कुठून उपयोगात आलो पाहिजे आणि वाढदिवस आपला साजरा करत असताना केवळ हार आणि सत्कार घेणं काय चुकीचं आहे असं मला मानायचं नाही परंतु समाजासाठी आपला वाढदिवस कार्यालय लागला पाहिजे ही भावना ठेवून अंतर्मनामध्ये वाढदिवस साजरा झाला पाहिजे हीच परंपरा समाजामध्ये तरुणामध्ये यापुढे सुद्धा रुजली गेली पाहिजे आणि परवा गणेश उत्सव झाला त्या गणेश उत्सवाच्या काळामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये साहेबसाहेब तुमच्या महाराष्ट्राखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वत्र उत्सव साजरा झाला आणि विशेष भाग म्हणजे मिरवणूकमुक्त गणेश उत्सव साजरा झाला आमचा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कायम विचार हाच असतो की डॉल्बेमुक्त कुठली मिरवणूक व्हावी आपल्या मिरवणुकीमुळे आपण आपल्या राष्ट्रपतीचे विचार प्रसारित करत असताना त्याचा जनतेला कुठलाही त्रास होऊ नये या भूमिकेतून आपण आपला विचार मांडला पाहिजे आपल्या काळामध्ये खरंच यापुढं आपण जेवढ्या दिवस या ठिकाणी आहात तेवढ्या दिवस सार्वजनिक कार्यक्रम असेच शांततेने मार्गाने साजरे व्हावे आणि आमचं सुद्धा त्याला काय सहकार्य नाही सांगतो आणि आज या ठिकाणी कार्यक्रम झाला अजून 15 दिवस आपल्याला ग्रामीण भागात कार्यक्रम घ्यायचे परवा मला वाटतं पुणेश्वरला स्मशानभूमी स्वच्छता झाली आणखी बऱ्याच ठिकाणी काय काय कार्यक्रम झाले असे कार्यक्रम 15 दिवसामध्ये आपण सर्वत्र दररोज कुठे कुठे 4 गावात कार्यक्रम व्हावे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त आपल्या देशाच्या पंतप्रधानांना या राष्ट्राचा सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य लागो एवढी प्रार्थना नागरिकांनी करतो आज भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो लोकसेवा सत्ता साजरा होणार आहे पुन्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय पंतप्रधानांना दीर्घायुष्य लावतो त्यांना अशा त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो नाना कार्यक्रमासाठी नाना उपस्थित आपल्या तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते सज्जन क्षीरसागर तालुका अध्यक्ष तसेच उपस्थित सर्व सन्माननीय खेळाचं नाव दर्शित केलं विराग म्हणून आहे हा जो 15वा सप्ताह सेवा सप्ताह आपण आयोजित केलेला आहे खरंच स्तुत्य उपक्रम आहे हा निराय कार्यक्रमाची समाजाला अत्यंत गरज आहे हा पुढे मोठे मोठे कटाव फटक्याचे
चार दशकाची असे कार्यक्रम करून त्याचा विना वीज त्याच्यावर खर्च करून तो पैसा वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ आणि तो खर्च जर सत्कारी लागला समाजाच्या खूप मोठी गोष्ट आहे. हा नवीन पायंडा नवीन सुरुवात आपल्याला होते आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. त्या ठिकाणी आज मला मुलं सन्मानित केलं त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष माननीय गणेश झाडे आज आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोह तालुक्याच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मोह तालुक्यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. आतापर्यंत आम्ही 101 टप्पा पार केलेला आहे. यापुढे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून आम्ही घोषित केलेला आहे. यामध्ये युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश करून सेवा उपयोगी लोकांना सेवा उपयोगी पद्धतीने आम्ही कार्य करणार आहोत. यामध्ये प्रमुख आजार लंपी, या लंपी आजारावरती आम्ही संपूर्ण मोह तालुक्यामध्ये 108 गावामध्ये 9 गावामध्ये एक वाहन करून या वाहनामध्ये या जनावरांचं आजारापासून कसा प्रतिबंध करता येईल यावरती मार्गदर्शन आम्ही ठेवणार आहोत. तसेच दररोज संध्याकाळी आपण जिथे जनावरं बांधतो त्या जनावराच्या ठिकाणी जाळ बांधलेले आहे त्या ठिकाणी आपण धूर गडूपाल्याचा धूर केला पाहिजे. तसेच प्रत्येक गावामध्ये लसीकरणासाठी आम्ही प्रोजेक्ट कॅम्प आयोजन करत आहोत. लंपी आजाराने एवढे थैमान घातलेले असताना देखील मोह तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गटामध्ये जाऊन या लंपी आजारावरती मार्गदर्शन करत आहे. या आजारावरती आम्हाला युवा मोर्चाच्या वतीने मोह तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी देखील मार्गदर्शन केलेले आहेत. लशी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. मोह तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं यांनी देखील तुम्ही पुढं व्हा आम्ही आहोत तुमच्याबरोबर जेवढी मदत लागेल लंपी आजारावरती त्यासाठी सुशीलबाई क्षीरसागर संजय अण्णा क्षीरसागर तसेच युवा मोर्चाची टीम भारतीय जनता पार्टी टीम आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमचा फोकस हा येणाऱ्या काळामध्ये लंपी आजारावरती असेल हे मी तुम्हाला इथे सांगतो. हां, आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळता डिजिटल बॅनर किंवा इतर जगमगाट टाळता आम्ही आज सकाळी समतायस्पूर्व जिल्हा परिषद शाळा तसेच गावामध्ये शशिकांत सुरेश गावडे व भारतीय जनता पार्टी सावळेश्वर यांच्या वतीने फळांचं वाटप केलं. त्याच्यानंतर आज दुपारी इथं रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. असेच येत्या 15 दिवसात आम्ही स्मशानभूमी स्वच्छता असू द्या, गाववाड्यात स्वच्छता असू द्या असे अनेक सामाजिक उपक्रम याच्यामध्ये राबवणार आहोत. आणि माझं सर्व मोह तालुक्यातील जनतेला बी आवाहन आहे की सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक डिजिटल बॅनर खर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम करावे.